नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। पाहूया मित्रांनो 10वा प्रश्न। तर 10वा प्रश्न दिलाय की मोठ्यात मोठी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्येंच्या सरासरीला 9ने भागून 2ने गुणल्यास किती उत्तर येईल। म्हणजे या ठिकाणी 3 संख्या सांगितल्या आहेत। कोणत्या? 1 3 अंकी आहे, 4 अंकी आहे आणि 5 अंकी आहे। त्या काय आहेत? तर 3 अंकी मोठ्यात मोठी कोणती असणार? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, तर ती पहिली संख्या असणार 999। ही 3 अंकी संख्या आहेत, मोठी संख्या। नंतर दुसरी संख्या असणार 4 अंकी मोठ्या, सगळ्यात मोठी संख्या असणार 9999। 5 अंकी असणार परत 99999। तर ह्या त्या 3 संख्या असतील। मग त्यांना सांगितलं आहे की त्या अंकी संख्यांच्या सरासरीला 9ने भागून 2ने गुणल्यास किती उत्तर येईल। तर मग या ठिकाणी काय करावं लागणार? या तिघांची बेरीज याला भागणार 3ने, म्हणजे या ठिकाणी सरासरी मिळेल। मग आता ह्या सरासरीला आधी सरासरी काढून घ्या। मग सरासरी काय होणार? बा यांचे प्लस 9 18 27, 27 7 ह्याच्याला असणार 2, परत 9 18 27 आणि 2 29 ह्याच्याला 2, परत 9 18 आणि 27 ह्याच्याला 2 29 ह्याच्याला आता 2। आता यातला 9 संपलाय, 9 2 18 आणि 20 20 ह्याच्याला 2, परत इथलाही संपलाय 9 आणि 2 11 भागीला असणार 3। आता ह्या ठिकाणी ही सरासरी मिळणार, बरोबर? याला सोडून सरासरी मिळेल। मग याला सोडत बसू नका, परत पुढचा रूल काय आहे? तर सरासरी मिळाली समजा याला सोडून 9ने भागून 2ने गुणल्यास, मग परत याला आपण काय करू? 9ने भागून आणि मग नंतर याला 2ने गुणायचं आहे। मग आता या ठिकाणी पहा, परत या संख्येला याला भागायचं आहे, म्हणजेच काय होणार? याच्या छेदस्थानी 1, याला करा व्यस्त, म्हणजेच 11 0 9 9 7 भागीला 3 आणि हा व्यस्त होणार, हा वरती जाणार 1/9 आणि इकडे गुणेला असणार 2। तर याप्रमाणे मिळेल। मग याला सोडवा, आता काय मिळणार बा? आपण काय करणार? तर याला याने भागून घेऊ, म्हणजेच 9 1 9, या ठिकाणी 9 1 9 उरणार 2, परत 9 2 18 उरणार 2, 9 3 9 3 27 उरणार 2, परत 9 3 27 उरणार 2, 9 3 27, बरोबर? आता हे कॅन्सल, नंतर याने याला भाग जाईल 3 1 3, 3 4 12, 3 1 3, 3 1 3, 3 1 3। मग आता राहिलं या ठिकाणी फक्त 4 4111 × 2, मग 4111 काय? 2 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
ठिकाणी, या ठिकाणी आहे 8,222, तर उत्तर 4 हे काय असणार, बरोबर असणार। म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला जर आता याला सोडवायचं, नंतर त्याला नवाने भागायचं, गुणायचं, त्याप्रमाणे त्याला पदावलीप्रमाणे लिहून घ्या। जर ह्याप्रमाणे ह्या व्हिडिओला सोडवायचे असेल, जर नसेल कळालं तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी पदावलीवरील भरपूर असे गणिते दिलेली आहेत, ती तुम्ही पाहू शकता। तर ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल, पाहूया मित्रांनो 11वा प्रश्न। तर 11वा प्रश्न आहे की लहानात लहान 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 5ने भागून 4ने गुणल्यास उत्तर किती येईल। म्हणजे आता या ठिकाणी घ्यायचे आहेत की 3 संख्या घ्यायच्या आहेत, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी लहानात लहान। मग लहानात लहान संख्या कोणत्या असणार बाप? पहिली संख्या 2 अंकी लहान संख्या 10 असेल, 1 आणि त्याच्यावर 0 देऊन द्या। दुसरी संख्या 3 अंकी सांगितली, मग 1वर 2 शून्य देऊन द्या। 4 अंकी संख्या 1वर द्या 3 शून्य, ह्या सर्वात लहानात लहान संख्या। आता यांची सरासरी म्हणजेच काय करणार, यांची प्लस आणि त्याला भागणार 3ने, ही मिळून जाईल सरासरी। आता ह्या सरासरीला सांगितलं की 5ने भागून, मग याला आपण भागू 5ने, 5ने भागून 4ने गुणल्यास, परत सांगितलं की 4ने गुणल्यास उत्तर किती येईल, उत्तर काय येणार। तर ह्याप्रमाणे हे गणित असणार, याला पदावली स्वरूपामध्ये सोडवायचं आहे। मग आधी काय करणार, तर यात
आधी यांची प्लस बेरीज करून घेऊ. मग हे 10 अधिक 100, 10 आणि 100 110 आणि 1000 1110, म्हणजे हे 1110 भागीला असणार 3. मग आता या ठिकाणी परत यांना भागतो आहे 5, भागतो आहे म्हणजे काय असणार, याच्या छेदस्थानी 1, याचा भागाकार होणार नाही, मग याला व्यस्त. पण या ठिकाणी समजण्यासाठी भागीला असणार हा तुमचा 5 आणि नंतर सांगितलं आहे की गुणीला 4. मग आता भागाकार होत नाही, याच्या छेदस्थानी 1 मानून घ्यायचा, याला व्यस्त करायचा, म्हणजेच 1110 / 3 / 3 हा व्यस्त, हा 5/5 आणि हा गुणीला 4. मग आता ज्या ज्या संख्येने भाग जाईल त्या संख्येने भाग देऊ. आता याने याला भाग जातो, काय होते 5 × 5, 5 × 10 = 1, 5 × 10 = 1, 5 × 10. परत या संख्येला या संख्येने भाग जातो, 3 × 3, 3 × 7 = 21, 1 3×12. मग आता उरले 74 × 4 बरोबर 4×16 = 1, 7×28 = 1, 29 म्हणजेच 296. 296 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार, उत्तर असेल. मग ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया मित्रांनो 12वा प्रश्न. तर या ठिकाणी 12वा प्रश्न दिला आहे की एका भाजी विक्रेत्याचे काही दिवसांचे उत्पन्न अनुक्रमे 73 रुपये, 75 रुपये, 103 रुपये, 99 रुपये व 75 रुपये आहे. तर त्याचे सरासरी उत्पन्न काढा, म्हणजे त्याचे 5 दिवसांचे किती दिवस दिले, 1, 2, 3, 4, 5 5 दिवसांचे याप्रमाणे उत्पन्न मिळालेले आहे आणि यांचे सरासरी उत्पन्न काढायचे सांगितले आहे. म्हणून काय करणार, यांची बेरीज आणि त्याला भागणार 5 ने. म्हणून या ठिकाणी असणार पहिले घेणार हा 73 + 75 + 103 + 99 + 75 भागीला असणार तुमचा 5. मग आता यांची करणार बेरीज. मग यांची बेरीज काय मिळणार बा, या ठिकाणी असणार 3 × 5 = 8, 8 × 3 = 11, 11 × 9 = 20, 20 × 5 = 25, 5 × 2 = 2 परत 7 × 7 = 14, 14 × 9 मिळणार तुमचे 23, 23 × 7 = 30, 30 × 2 = 32, 2 × 3 मग 1 × 3 मिळणार 4 भागीला असणार 5. मग आता याला 8×5 = 40 उरणार 2, 5×5 = 25 म्हणजेच मिळणार 85. तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते. धन्यवाद.